नमस्कार मंडळी, मी अश्विनी, अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल गाठी बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी अप्पे पात्र घेतले आहे बघा. तर आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा, मी जाड दोरा घेतला आहे. आपल्याला जाड दोरा घ्यायचा आहे. तर तो दोरा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे ओला करून. आता जे अप्पे पात्र आहे त्याला मी तूप लावून घेते आहे. तूपच लावा, तेल लावू नका, जेणेकरून आपल्या गाठी चिटकणार नाहीत. सगळीकडे तूप लावून घेते मी. तुमच्याकडे जर अप्पे पात्र नसेल तर तुम्ही वाटीमध्ये करू शकता. वाटीला तूप लावून घ्यायचं. जे आपल्याकडे छोट्या छोट्या वाट्या असतात त्यांना तूप लावून घ्यायचं. तर बघा, मी सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे. आणि जो आपण भिजवलेला दोरा आहे ओला केलेला, तर हा दोरा आपण आता ठेवून घेणार आहोत व्यवस्थित. बघा तुम्ही, मी दाखवल्याप्रमाणे दोरा ठेवून घ्यायचा आहे. मस्त अशा गाठी तयार होतात. एकदा नक्की करून बघा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा एकदा घरी करून बघा. अगदी 10 मिनिटामध्ये तयार होतात. खूप जास्त वेळही लागत नाही. तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. जाड बुडाचं पातेलं ठेवायचं, पातळ नाही ठेवायचं. तुम्ही कढईही ठेवू शकता. एक वाटी साखर घेतली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. साखर पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला पाक बनवायचं आहे लगेच. मस्त असा आता याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्स करून घेऊयात. 1-5 मिनिटामध्ये पाक तयार होतो. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये ही गाठी तयार होते. या पाडव्याला तुम्ही घरी नक्की बनवून बघा ही गाठी. तर जो असा वरती फेस आलेला आहे तो काढून घ्यायचा, जेणेकरून आपली गाठी पांढरी शुभ्र तयार होईल. मस्त असं बघा तुम्ही, वरती जे काळपट असा फेस येतो तो काढायचा. तुम्ही यामध्ये 1 चमचा दूधही घालू शकता जर तुमची साखर खूप काळपट असेल तर. इथे माझी साखर जास्त काळपट नव्हती, छान अशी पांढरी शुभ्र होती, त्यामुळे मी काही दूध घातलेलं नाही आहे. जर तुमची खूप अशी काळपट असेल तर थोडंसं दूध घाला, म्हणजे छान असे पांढऱ्या शुभ्र गाठी तयार होतील. बघा आता मी वरचा जो सगळा फेस आलेला आहे तो काढून घेतलेला आहे. आता आपल्याला पाक शिजवून घ्यायचं आहे मस्त असं. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघा, आपला हा पाक आता तयार होत आलेला आहे. घट्टसर पाक झालेला आहे. जो वरती फेस येतो तो काढून घ्यायचा, म्हणजे एकदम पांढरी शुभ्र गाठी तयार होते आपली. तर पाडव्याला आपण प्रत्येक वेळेस बाहेरून गाठी आणतो, तर यावेळेस घरी एकदा नक्की बनवून बघा. बघा इथे आपला पाक तयार झालेला आहे. घट्ट झाला आहे. मी दाखवते तुम्हाला आपला पाक कसा तयार झाला आहे तो ओळखायचा. इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा पाक घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि बघा, अशा पद्धतीची गोळी तयार झाली की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. तर पूर्णपणे अशी गोळी होऊ द्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊयात. बघा आपली अशी गोळी तयार झालेली आहे. अगदी कुणालाही जमेल इतका सोपा हा पाक बनवता येतो गाठी बनवण्यासाठी. आता आपल्याला लगेच गरम गरम हा जो पाक आहे तो अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा मी दाखवल्याप्रमाणे. तुमच्याकडे जर अप्पे पात्र नसेल तर तुम्ही वाटीमध्ये हे करू शकता. छान होतात वाटीमध्ये केल्यावर पण. अगदी 10-15 मिनिटांमध्ये आपली ही गाठी तयार होते. यावर्षी या पाडव्याला तुम्ही नक्की अशा पद्धतीने गाठी बनवून बघा. अगदी फ्रेश आणि एकदम मस्त अशा गाठी घरच्या घरी नक्की तयार करा. बघा मी सर्व अप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने स्पूननी मी हे पाक घालून घेतलेलं आहे. गरम गरमच घालायचं आहे. आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. लगेच थंड होतं आणि पाक घट्ट येतो आपला. तर मी 4 ते 5 मिनिटं हे थंड व्हायला ठेवते. आणि जर तुमचा पाक घट्ट झाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखी तुम्ही गरम करू शकता. आता मी 1-5 मिनिटं याला ठेवून देते, म्हणजे छान अशा गाठी तयार होतील. जो आता राहिलेला शिल्लक राहिलेला पाक आहे ना, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं, घट्ट झाला होता. आणि त्यानंतर थोडासा फूड कलर घालून परत पाक शिजवून घेतलेला आहे मी. आणि अशा पद्धतीने वाट्या होत्या माझ्याकडे. वाट्यांना तूप लावून दोरा पाण्यामध्ये भिजवून मी परत अशा पद्धतीने गाठी बनवून घेते आहे.
माझा जो हा साखरेचा पाक आहे थंड झाल्यामुळे थोडासा घट्ट झाला होता. मग मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत गरम करून त्याचा पाक बनवला होता. तर बघा, ह्याही आपल्या गाठी खूप छान तयार झालेल्या आहेत वाटीमध्ये. तर यालाही मी थंड होऊ देते एक 4 ते 5 मिनटं. 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा, आपल्या परफेक्ट अशी गाठी तयार झालेली आहे. पाडव्यासाठी तुम्ही ह्या नक्की बनवून बघा. तर तूप लावल्यामुळे खाली बिलकुल चिटकलेल्या नाही आहेत. तर अगदी कुणीही बनवेल अशी इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी गुढीसाठी ही गाठी बनवू शकता. बघा किती छान, एकदम अलगद अशा ह्या गाठी निघत आहेत. परफेक्ट अशा आपल्या गुढीसाठी गाठी तयार झालेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, एकदम परफेक्ट असा आपला गुढीचा हार तयार झालेला आहे गाठींचा. तर मी आता तुम्हाला जे वाटीमध्ये केलेलं आहे तेही दाखवते. त्यात तर आणखी सुंदर झालेले आहेत, मस्त अशा एकदम पातळ एकसारख्या. बघा, तुम्ही बघूनच कळतंय की किती सुंदर आपला हार तयार झालेला आहे. तर नक्की बनवून बघा. गुढीपाडवा स्पेशल साखरीच्या गाठी बनवलेल्या आहेत आपण. तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.